हॅलो, अरे साईड लावा ना, मॅच चालू करायची आहे. साईड लावा रे, साईड लावा, मॅच चालू होईल ग. झालं असेल तर आता जी आपली गर्दी आहे कॉमेंट्री बॉक्स समोरून ती कमी करायची आहे. अभिनंदन एकवीरा मनकोली अँड हार्ड लक साईश खारबाव. तर के के ट्रॉफीचे प्रणेते नीलम नाईक सरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायव्हर्स राहायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नीलम नाईक सर कारिवली कारिवलीतून त्यांचं ते आगमन झालेलं आणि त्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी येऊन स्थानापन व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. चला मॅच सुरू करायची आहे. थोडंसं बाजूला वा आणि महाराष्ट्र लंगडी अध्यक्ष आदरणीय नीलमजी नाईक आणि के के ट्रॉफीचे प्रणेते यांचं ते शुभागमन झालंय. तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सिक्सर किंग पाप्या खारी आपल्याला असं विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठात जायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच खुश खबर असणार आहे कारण नीलम नाईक सरांची आज भिवंडी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष ती स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज तर आहातच. मग आई जगदंबा तुम्हाला अजून प्रेरणा देऊ या शुभेच्छा आम्ही देतो. जिग्या दादांना आपण पाहिल्या शुभेच्छांचा वर्षाव करत असताना नीलम नाईक सरांवरती फार सुंदर आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट ज्या व्यक्तिमत्वाच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये ते नाव आहे मित्रांनो नीलम नाईक आणि त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचं करूया आपण कौतुक. मॅच सुरू होती आहे, या इन्व्हाइट करू सुरुवातीच्या दोन षटकांसाठी सुनील शेळके यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गेम इज ऑन. पहिला चेंडू आहे, चपराक लगावण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलं झालं, एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि ती एक धाव इथे मात्र या धावपळकावर लागलेली आपण पाहू शकता. निश्चितच कामोठे नियांश लेबन कामोठे आणि नारायण प्रतिष्ठान भादवड या दोन संघांदरम्यानचा हा सामना मित्रांनो आपण निश्चितच पाहू शकता. परेश आणि त्याच्या साथीने बारका कांबळे निश्चितच इथे मात्र फलंदाजीसाठी अवेलेबल असतील. निर्धारित 25 मिनिटांमध्ये हा सामना संपला पाहिजे. गोलंदाज तयार. जोरदार यावेळेस धाड मागितली जाते. निश्चितच उत्साह खूप आहे, आत्मविश्वास तितका मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळेसचा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. निश्चितच बारका कांबळेच्या विरोधात निश्चितच हा चेंडू निर्धाव आलेला आपण पाहतो. या अगोदर निश्चितच आपण नियांश लेबन कामोठे संघाला खेळताना या मैदानावर पाहिलंय आणि त्यावेळेस त्यांनी दोन सामने निश्चितच चांगल्या पद्धतीने जिंकले होते. तर सुरई गावातील उद्योगपती आदरणीय आकाशदा पाटील ते आपल्या सोबत जोडले गेलेत आणि त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. साईबाबा इंटरप्राइजेसचे ते ओनर आहेत
आणि सुरईतील एक फार नक्कीच प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व, ते त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नाऊ बॅक टू क्रिकेट, जाऊ मॅच कडे. ऐकूयात सुनील शेख यांचा आवाज कॉम बॉक्स मधून. यावेळेस फक्त आणि फक्त सन्मान करून दिशा दिलेली आहे. या अगोदरचे चेंडू ज्या पद्धतीने बारक्या कांबळे याने निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर ठरवलं आपण नॉन स्ट्रायकिंगला एंडला गेलेलं बरं, आणि निश्चितच आता कमांड मात्र दिलेली आहे परेश नावाच्या फलंदाजाच्या खांद्यावर. पाहिजे परेश यानंतर कशा पद्धतीने ते मात्र फलंदाजी करतो. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रेम नावाचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार पुन्हा एकदा असेल. यावेळी शॉर्ट पिचिंग आहे, मला असं वाटतं पॉइंटच्या डोक्यावर चेंडू प्लेस केला आहे आणि चेंडू सरळ निघून जाईल. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येणारा चार धावांसाठीचा हा अप्रतिम दर्जेदार देखना चौकार. बिग मॅच मित्रांनो, पाहतो मोठ्या सामन्याने यापुढील मोठ्या सामन्यासाठी सर्वांनी तयारीत राहायचं आहे, कारण पुढील सामना बिग मॅच हाय वोल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. जयभजन गोसाई ब विपक्ष पलक एंटरप्राइजेस वडवली ब आणि दोन्ही संघाच्या संघाने एक आपण संपर्क साधायचा आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिचिंग आहे, यावेळेस अधिक चांगला फटका. एक टप्प्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा चार धावांसाठीचा चौकार. स्पॉटला जर चेंडू लागत असेल तर यू आर इन बिग फॉर्म, यू आर इन गुड फॉर्म हे म्हणायला निश्चितच आपल्याला हरकत नाही आहे. आणि तो टच मला असं वाटतं घरून इथपर्यंत त्याने घेऊन आलेले आहेत. खरं तर फार दूरवरून इथे मात्र प्रवास करून हा संघ दरम्यान इथपर्यंत पोहोचला आहे, परंतु जो कॉन्फिडन्स निश्चितच या अगोदर परेश याने कालच्या सत्रामध्ये कमावलेला होता तो कॉन्फिडन्स इथे निश्चितच कॅरी ऑन करताना परेश या फलंदाजाला आपण पाहिलंय. पहिलं सत्र संपलंय, दरम्यान यानंतर दुसऱ्या षटकाची कशा पद्धतीने सुरुवात व्हायचे होते आपण निश्चितच पाहूया. हेमंत गोवी मुसाबाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेला गणेश दादा केणी, साहिल केणी आणि या संपूर्ण स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम मुसाबाई. पहिलं षटक संपलं मित्रांनो, दहा धाव धावपळकर आहेत, एकही गडी बाद झाला नाही. प्रथमता फलंदाजी करत असताना नियांशी लेवान कामोठे या संघाचा पाहिजे. मला असं वाटतं या संघाचे पुरस्कर्ते पॅकर्स बाळूभाई उद्योगपती सारंगाव यांच्या मालकीचा हा संघ निश्चितच आहे. मैदानामध्ये यावेळी इथे मात्र चांगलं आव्हान प्रस्तुत करत आहे. पाहिजे दुसरं षटक कशा पद्धतीने इथे मात्र फेकलं जाईल. क्रमांक दोन साठी करेश, फलंदाजीसाठी जर परेश असतील तर गोलंदाजीसाठी करेश इकडे मात्र आपल्याकडे अवेलेबल आहेत. दहा धावा धावपळ करत यस. यावेळेस चेंडू शॉर्ट पिचिंग आहे, आडव्या बॅट पॅक घेऊन करा पोल पॉवरफुल सक्सेसफुल चौकार. विश्वनाथ मस्कर नारिवली आणि फुलोरे दादा यांच्याकडून या स्पर्धेला कामोटे टीमला जिगे दादा केनी, साहिल दादा केनी आयोजित या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद. गोलंदाज तयार. करेश यावेळेस अगदी बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू आहे, कोणतंही उत्तर नव्हतं. इनफॅक्ट फलंदाजाला विचार करेपर्यंत चेंडू त्याच्या बॅटवर येऊन धडकला होता असं म्हणायला हरकत नाही. निर्धाव चेंडूची सांगता करताना करेश आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो. निश्चितच बऱ्याचदा म्हटलं जातं एक तुम्हारी एक हमारी, यावेळेस चांगलं प्रत्युत्तर करेशच्या माध्यमातून इथे मात्र दिलं गेलेलं आहे. ते मोठ्या फलंदाजा म्हणजे बारक्या कमले याला. गोलंदाज क्रमांक तीनचा चेंडू घेऊन कशा पद्धतीने इथे मात्र प्रदर्शन करतो पाहायचं. यावेळेस घुटना टेक और तमाशा देख.
सहा धावांसाठीचा दणदणीत सणसणीत षटकार। धन्यवाद। चला पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर निश्चितच आपण निर्धाव चेंडू हाताळताना करेश नावाच्या गोलंदाजाला पाहिलं। यावेळेस त्याही पेक्षा वन स्टेप अहेड, एक पाऊल पुढे टाकलं फलंदाजाने आणि यावेळेस एक षटकार मिळवला। धावफलक मात्र 20 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल करेश म्हात्रे, यावेळेस बारके ऑन द स्ट्राइक। इथेही मोठा फटका आहे पायचाय, मला असं वाटतं इथं क्षत्रक्षकांबरोबर हा खेळाडू खेळत आहे। चार धावांसाठीचा याही वेळेस दर्जेदार चौकार। धन्यवाद करेश, पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे। सातत्याने त्याला वेगळा विचार करण्यासाठी मात्र भाग पाडलाय बारक्या कंबळे आणि त्याच्या सोबतीने परेश नावाच्या दोन फलंदाजाने। पायचा वेगळा विचार इथे मात्र केला जातोय का? गोलंदाज तयार, इथेही आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता, खरं तर स्लॉग करायचं होतं। यावेळेस गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण उजव्या एसटीच्या अगदी बाहेर इथे मात्र पिच केला गेला चेंडू आणि यावेळेस निर्धाव चेंडू इथे मात्र सांगता करत असताना गोलंदाज आपण करेश याला पाहिलं। यानंतरचा सामना मित्रांनो आपण पाहू शकाल, गोलंदाज तयार, यावेळेस समोर ठेवलाय इनफील्डला भेदलाय, पॉवर प्लेचा सुयोग्य वापर, चेंडूने केली शिमारशीची सफर, चौकार। आपण निश्चितच यानंतरचा सामना पाहणं विसरू नका कारण यानंतर जय बजरंग गोरसे बी यांच्या विरोधात पलक एंटरप्राइजेस वडवली बी या दोन संघांचा इथे मात्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर हा जो सामना आता सुरू आहे त्यामधून विजयी संघ निश्चितच श्री गणेश बरोडी संघाबरोबर दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल। यस, चला जाऊया मैदानामध्ये। निश्चितच यावेळेस दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकांच्या अंत्य आपण धावफलक जर पाहिला 28-28 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं विदाउट लॉस ऑफ एनी विकेट। दोन षटकांचा खेळ संपलाय, पाहिजे चांगल्या पद्धतीने फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे परेश नावाच्या या फलंदाजाने दोन चौकार इथे मात्र त्याच्या बॅटमधून आपण पाहिले बारक्याच्या माध्यमातून एक षटकार आणि तीन चौकार आलेले आहेत। षटकार चौकारांची भाषा दरम्यान बोलली जाते। पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये प्रेम नावाचा गोलंदाज इथे मात्र पाहायचंय। प्रेम कोणावर होतंय? फलंदाजांवर प्रेम दाखवतोय की निश्चितच निर्भाव चेंडूकडे प्रेम ओढलं जातं। पहिला चेंडू शॉर्ट पिचिंग आहे यावेळेस चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षण दरम्यान ते क्षेत्र प्रभाकर मला असं वाटतं क्षेत्रक्षणासाठी सर्वात घातक क्षेत्र आहे कारण तिथे मात्र जाणारा चेंडू निश्चितच बोवऱ्याप्रमाणे होऊन जात असतो आणि अशा वेळेस चांगलं क्षेत्रक्षण दरम्यान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान एक धाव इथे मात्र आलेली आपल्याला पाहायला मिळाली। प्रेम सेकंड स्पेल साठी पुन्हा एकदा तयार असतील। क्रमांक 3 चा षटक आतापर्यंत आताळला जातोय। पहिला चेंडू निर्धाव, यावेळेस निश्चितच मला असं वाटतं उडून दिलं ऑफसाइड रिजन मध्ये, काय झालं? झेल इथे मात्र सुटला जातोय। निश्चितच आमच्या डाव्या बाजूला इकडे काही अडथळे आहेत त्यामुळे आम्ही साईट करू शकत नाही ती बाउंड्रीवर नेमकं काय झालंय आणि यावेळेस आम्हाला समजलं की एक धाव दरम्यान इकडे मात्र पूर्ण झालेली आहे। या एका धावेने 30 धावा धावपळकड लागलेले हे षटक तिसरं आहे। माझ्या समवेत मला निश्चितच गुण संख्या लेखक म्हणून इथे मात्र मदत करतायत, खरं तर फार चांगली कामगिरी उल्लेखनीय कामगिरी प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून इथे निश्चितच तुमचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। क्रमांक 3 षटक घेऊन इथे मात्र प्रेम पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आलेत। पहिल्या स्पेलचा जर विचार केला तर 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या गोलंदाज तयार। यावेळेस दुधारी अस्त्र बाहेर काढलं आणि चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स ओव्हर द रफ फॉर रन्स। धन्यवाद। श्री जयंत दामोदर माळी उद्योजक आहेत, माणकोलीचे निश्चितच मानसी स्प्रेटेक कंपनी वसईचे संचालक आहेत, प्रोप्रायटर आहेत, यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचा आर्थिक मदत आम्हाला मिळाली आहे। आयोजकांच्या वतीने आपले ऋण व्यक्त करतो। चला मित्रांनो जोया मैदानामध्ये इथे मात्र काय चाललंय।
थांबा ते चार बॉल तीन बॉल करू दे दोन झाले गोलंदाज तयार यावेस ही चेंडू उडवला यावेस मात्र चेंडू उंचच उंच जातो अहमद आणि या क्षेत्ररक्षकाने हा झेल सोडलाय बऱ्याच अंतरानंतर इथे मात्र प्रभाकर कुठेतरी संधी दिसली होती कमबॅक करण्याची आणि तिचंही सोनं करता आलं नाही ही संधी उपयोगात आणतील नाही आणता आली नाही खरं तर क्षेत्ररक्षक याला जबाबदार आहेत कारण प्रेमाचं कौतुक करावं लागेल अशा वेळेस निश्चितच त्याने संधी निर्माण केली होती आणि मला असं वाटतं माझे साथी स्कोरर मला सांगतात दोनही फलंदाजांना यावेळेस एक एक जीवनदान तिकडे मात्र मिळालेलं आहे ज्याच्या वेळेस क्रिकेटमध्ये जीवनदान मिळतं त्यावेळेस फलंदाज वेगळ्या विश्वात जातो खरं तर इथे मोठा फटका आला ज्याचा उल्लेख अगोदर केला याही वेळेस जेल सुटला जातोय परंतु निश्चितच कौतुक करावं लागेल की डोक्यावरचं ओझं खांद्यावर आलं असं म्हणायला हरकत नाही यावेळेस पाच धावा आपल्या संघासाठी ते मात्र वाचवले आहेत या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल या षटकामध्ये आतापर्यंत एक आणि एकच चौकार आलाय कंपॅरिझन जर आपण केलं तर अगोदरच्या षटकांमध्ये आपण पहिल्या षटकात दोन चौकार पाहिले होते दुसऱ्या षटकात तीन चौकार एक षटकार पाहिला होता या षटकाचं एक वैशिष्ट्य राहिलंय वेगळेपण राहिलंय या षटकामध्ये एक आणि एकच मोठा फटका आलाय शेबट गोड केला जातोय का याच्यासाठी केला होता टास यावेळेस हा फटका आहे पॅरेलल पूल फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि हे चेंडू थांबत नाही याही वेळ चेंडू घरंगळत जातोय शिमारेसचा भेद घेतला जातो आणि या षटकामध्ये हा दुसरा चौकार याच बरोबर मित्रांनो तीन षटकांचा काही संपलाय आणि तीन षटकानंतर धावपळकर 41 धावा असताना मी आपली रजा घेतोय आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज मेलेडियस वॉइस ओंकार शेट्टे सरणा धन्यवाद त्याचबरोबर निश्चितच आजच्या दिवसामध्ये धावपळकर धावा 41 आहेत 41 आहेत यस 41 यस दोन षटकानंतर आपण मात्र व्यासपीठाकडे सन्मानाकडे वळूया दोन षटक आपण वाट पाहूया यस यस जाऊया व्यासपीठाकडे तिथे मात्र उपस्थित आहेत नीलमजी नाही का आणि आजच्या दिवशी निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण भिवंडीसाठी आनंदाची बातमी आहे भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या प्रेसिडेंट पदी आज त्यांची निवड झाली आहे त्यांच्या वाटचाली हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यांना इथे मात्र सन्मानित केलं गेलं त्याचबरोबर बॉक्स लंगडी असोसिएशनचे महाराष्ट्राचे सुद्धा अध्यक्ष आहेत धन्यवाद जाऊया मैदानामध्ये ओंकार शेट्टे यांचा आवाज ऐकूया थैंक यू सो मच व्हाइट बॉल जीतना है तो हालात से क्या घबराना क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता कामोठे आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे भादवड तर सन्मान नक्कीच आपण फारसे कंप्लीट होताना पाहिले स्विचिटचा प्रयत्न आहे आणि यावेळी मिळालं अपयश आणि मोतीराम दवे जे लेजंड क्रिकेटर आहेत त्यांचा सन्मान नक्की सुरू होता पुष्पगुच्छ त्यांना आपण दिलं या स्पर्धेचा मोमेंटो जो बाकी होता तो देऊन आपण या एक लजंड क्रिकेटरचा इथे सन्मान करतोय थँक्यू सो मच नाना आपण आलात आपला मनपूर्वक आभार आणि ते इथे येण्याचं कारण म्हणजे वडवली ब नेक्स्ट मॅचमध्ये ती टीम इन ॲक्शन असेल सुभाषदादा पाटीलाल देखील आले त्यांचं देखील करूया वेलकम बॉल तयार होतो बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 बीट केला बॅट्समनला बॉल चालला कीपरला बीट करून मागे आणि मिळती आहे एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 43 जय हनुमान कामोठे या नावानं हा संघ नेहमी मैदानावरती येतो रायगड क्रिकेटमध्ये मागचे अनेक वर्ष कामोठे म्हटलं की एक स्टँडर्ड क्रिकेट एक क्वालिटी आणि जिद्दी क्रिकेटसाठी हे गाव जाणलं जातं आणि त्यांच्या विरुद्ध आहे टीम भादवड भरपूर साऱ्या कॅचेस या मॅचमध्ये ड्रॉप झालेत आतापर्यंत मग त्या मैदानावरती परेश आणि बारक्या अर्थातच विलास कांबळे सध्या बॅटिंग करतोय बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती हरीश फार चांगली बॉलिंग आतापर्यंत तरी त्यानं केली आहे मोठे फटके आले नाहीयेत शफल झाले ऑन साईडला उडवायचं होतं बॅटची आतली कडा घेऊन बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेनं ट्रॅव्हल झालाय
फक्त मिळेल अजून एक सिंगल। या सिंगलच्या मदतीने स्कोर हळूवार गतीने आता पुढे सरकतोय, कारण मागचे काही काळ जर आपण पाहिला तर धावफलकावरती जणू काही हायलाइट्स दाखवत होती टीम कामोठे जी खेळती आणि यान शिलवन या नावानं सारंगावचे जे पुरस्कर्ते आहेत त्या फ्रेंचाईजसाठी ही टीम मैदानावरती उतरली आहे। बोल तयार हरेश, पहिले षटक टाकला प्रेम, नंतर करेश महागडे ठरले, 18 रन्स आल्या, ओव्हर द विकेट आलेत। ऑन साइड ला आडव्या बॅटनं लॉफ करायचं होतं, पडल्यानंतर चेंडू फार खाली राहिलाय, फारशी उंची नाही आहे गोलंदाजाकडे, आणि चेंडू ज्यावी तो रिलीज करतो हलकासा साईड आर्म बॉल तो हातातोय, त्यामुळे चेंडूला बाउन्स जास्त मिळत नाही आहे। आणि विकेटवरती जर आपण पाहिलं गुडलेन स्पॉट एक असा एरिया तिथे कधी चेंडू उडतो कधी खाली राहतो, आणि मागच्या मॅचमध्ये त्याचाच फायदा विनीत माईनं उचलला, आज शब्द नाही आहे त्या खेळाडूसाठी। यशपाल माईनं चांगलं क्रिकेट दाखवलं, ती टीम आली आहे सुपर फोर, आणि आता एक चांगला झेल अफलातून कॅच, आणि फलंदाज बाद झालेत आणि धक्का लागलाय परेश म्हात्रेच्या नावानं पहिला बॅटिंग करणाऱ्या टीम रियान शिलवन कामोठे क्रिकेट। ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही पाहत होता स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक, अतिशय सुंदर नक्कीच कलाकृती विकेटवरती पाहायला मिळती आहे। अलीमगडचे जे या विभागातील एक पॉप्युलर पेंडर आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच नक्कीच हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे उपस्थित मनपूर्वक हार्दिक स्वागत। टीम कामोठी खेळती आहे आणि कामोठे म्हटलं की आमचं जीव आणि काहीच, आज पनवेल कामोठ्यावरून या टूर्नामेंटला एन्जॉय करण्यासाठी आणि आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी अजय शेठ भोईर आणि विपुल दादा गोवारी यांचं आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम। या आपण मंचावरती आपला देखील सन्मान आहे, आपलं देखील स्वागत आहे या भिवंडी नगरीमध्ये। क्रिकेटचं जे एक वेगळंच कहर ज्या शहरामध्ये आहे त्या भिवंडीमध्ये आपण आहोत। रोशनला आहे आणि यासाठीच रोशनला जाणलं जातं, सध्या स्ट्रायकर इनला आहे बारक्या, त्याच्या बॅटमधनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा कामोठे गावाचा सितारा रायगड नगरीचा सुपर डुपर स्टार ठोकतोय एक धडाकेबाज षटकार। या षटकारानं धावफलक 50 पूर्ण करतोय, 50वा स्कोर कार्ड वरती कंप्लीट झालेत, षटक संपन्न झाली आहे 4। कामोठे टीम कडे बॉलिंग युनिट देखील फार चांगलं आहे आणि जर अशा परिस्थितीमध्ये या धावा जास्त खर्च झाल्या तर महागडं ठरू शकतं टीम भातवडला, मात्र कसं विसरून चालेल टीम भातवडला, मागचे काही सामने त्यांनी जो परफॉर्म केलाय अगदी एकतर्फा विजय मिळवत ते इथपर्यंत आले, त्यांची बॅटिंग ऑर्डरांना सलामीला येऊन बाळा तरे करेश म्हात्रे प्रत्येक टीम वरती हल्ला बोल करतात। ड्रोन कॅमेरा त्याच्या माध्यमातून टिपली गेलेली क्षण चित्रे अगदी आता सध्या कोणीही पाहिलं ना, रात्री 3:30 जरी तुम्ही ही क्रीडानगरी दाखवली एखाद्या क्रिकेट प्रेमीला तर तो अगदी सहज सांगेल की हे मनकोलीचं ग्राउंड आहे, एक वेगळाच काय पलट या मैदानाला आला आणि याचं पूर्णपणे श्रेय जरूर जातं या क्रिकेट स्पर्धेला कबीर निर्मल स्मृती चषकाला आणि गुरुदत्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रुपेशदा म्हात्रे यांना। स्विचिटचा प्रयत्न होता, गरज होती का, पहिलाच बॉल फेस करत होते रोशन आणि बाद झालेत शून्यावरती आणि हा धक्का लागलाय टीम कामोठेला दुसरा आणि फलंदाज बॅक टू द डगआउट गोल्डन डक वरती रोशन। टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती जाऊन पोहोचली या 55-0 आणि नवीन फलंदाज नंबर 4 वरती आलाय सोनू पाटील, बारक्या विश्वासानं बॅटिंग करतोय
आता सोनूला देखील विश्वास जपावा लागेल, या मॅच मध्ये साथ द्यावी लागेल। अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे, डेट ओव्हर, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे। गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म बॉलर बारक्यासाठी हाफ ट्रॅकर होता, अर्ध्या विकेटवरचा हा बॉल आणि डावा स्टिकच्या बाहेर हा चेंडू येईल, एक्स्ट्रा रन देणारा, अतिरिक्त धाव इथे ऍड केली जाईल। अतिरिक्त धावेनं धाव फलक पुढे सरकत आहे। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती आहे, ती म्हणजेच 51-51। अजूनही बॉल शिल्लक 5, बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर, ओव्हर पिच बॉल, ही संधी होती बारक्यासाठी फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर केला, उंची जास्त अंतर कापलं नाही आहे। लॉन्ग ऑन ला एक फार चांगला झेल पाहायला मिळाला जिथे क्षेत्ररक्षक होते करेश मात्रे, द बॉल ऑफ भादवड, ही लढाईच आहे बारक्या आणि करेशच्या दरम्यान, ही लढाई आहे रोशन आणि बातरेच्या दरम्यान, ही लढाई आहे भादवड आणि टीम कामोडेच्या दरम्यान। एका बाजूला रायगड, एका बाजूला तुम्ही पाहता भिवंडी। रायगडचं क्रिकेट म्हटलं तर फार मोठं, रायगड क्रिकेटनं नेहमीच, मी सांगतो महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला ना, महाराष्ट्राचा बायकरमान आकाश तारेकर दिलाय। याच विभागातील उरण तालुक्यातील विश्वजीत ठाकूर याच रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतानं दिलाय, ज्यावेळी पाक विरुद्ध भारत असा टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक ऐतिहासिक सामना रंगला शारजा इंटरनॅशनल स्टेडियम दुबईच्या मैदानावरती, त्यावेळी त्याच रायगडाच्या सितारानं अर्थातच विश्वजीत मेघनाथ ठाकूरनं फायपर कंप्लीट केलं आणि पाक मुलकाच्या धज्जा त्यानं उडवल्या होत्या आणि भारतीय टीमला तो ऐतिहासिक विजय मिळवून देण्यामध्ये या रायगडाच्या मातीचा फार मोठा हातभार होता। रेस्ट ऑफ महाराष्ट्राला हरवणारी ती देखील रायगडाची माती होती। लोबा फुलटॉस, चेंडू चालला डीप मध्ये मिडविकेटला आणि एकच धाव फलकावरती नोंदवली जाईल, एक सिंगल ऍड झाली आहे, एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 52। धावा फार चांगल्या थांबलेत, मागच्या षटकामध्ये एक षटकार जरूर आला तरी देखील फक्त 90 धावा होत्या। या षटकामध्ये एक विकेट पहिल्या बॉलवरती, नंतर वाईड, नंतर विकेट, नंतर एक सिंगल। गोलंदाज तयार, बाळा तरे, हा फुल टॉस, हा फुल टॉस आणि त्याला फुल टोल वसूल केलाय। एका टप्प्यावरती चेंडू चाललाय निघून सीमा रेषा पार डीप मिड विकेटला, हा येतो चौकार। प्रत्येक टीम साठी दोन DRS आहेत, एक रनआउट आणि एक बीमर। कॅप्टन वडवली बचे टॉस साठी येऊन थांबायचे, गोरसेचे कॅप्टन देखील आलेत। इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल एक टॉस जो फार महत्वपूर्ण लढतीचा असेल, ही लढत देखील फार इम्पॉर्टंट आहे। फुल्लर लेन खोदून काढलाय, बॉल बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑफ न फिल्डर अगदी जे विशेप मध्ये होते फार वेगान आले, रनआउटची संधी आहे, दोन्ही बॅट्समन मध्ये क्रॉस झालाय म्हणजे नॉन स्ट्रायकर इनला, फलंदाज जे रनआउट झालेत ते परतील। सोनू आणि बारक्याला स्ट्राईक इथे हवी होती ती मिळाली आहे आणि चेतनला स्ट्राईक मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनंतर टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे जी जाऊन पोहोचली आहे 57-57। दोन षटकांमध्ये असं वाटलं होतं की 65 पुढे जाईल, मात्र फार चांगली वापसी टीम भादवडनं केली आहे आणि आता अंतिम या षटकातील चेंडू शिल्लक आहे,
पाहिजे त्याच्यावरती कोणता आकडा इथे दडलाय. रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 57 सिंगल आली तर 59 चं टार्गेट सेट होईल. 58 बनतील. चौकार आला तर 61-62 चं टार्गेट. षटकार आला तर 63 आणि 64 चं टार्गेट. बॉल तयार. हलक्या हातानं बॅकफूटला येऊन स्क्वेअर कट केला. शेतक्षक आलेत गलीमधनं फार वेगानं. व्हेरी गुड थ्रो, व्हेरी गुड फिल्डिंग. रनआउट झालेत शेवटच्या चेंडूवरती. एक धाव पूर्ण केल्यानंतर आणि या एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल झाली 58 आणि 59 धावेचं लक्ष या मॅचमध्ये सेट झालंय. तर आजच्याच दिवशी ज्यांची भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट अध्यक्षपदी निवड झाली आहे, कारिवलीचे के के ट्रॉफीचे प्रणेते निलमजी नाईक आणि त्यांच्या सोबतीनं आम्ही इन्व्हाइट करतोय भिवंडी विभागातील वडू नवघरचे एक लेजंड क्रिकेटर दिनेश चौघुले यांना. चॅलेंज स्पोर्ट्स या संघासाठी तब्बल 20 ते 22 वर्ष त्यांना खेळताना आपण पाहतोय. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल पुढच्या मॅचचा टॉस. तर नीलम नाईक सर आपल्यासोबत जोडले गेलेत आणि दिनेश चौघुले. नीलम सर फार फार शुभेच्छा. आणि आता खांद्यावरती जिम्मेदारी आली आहे. सगळ्यात आधी आपण नीलम सरांसोबत चर्चा करू. फार वर्ष झाली नक्कीच कारिवलीचे मोठे क्रिकेटचे रेकॉर्ड्स आहेत आणि तुम्ही क्रिकेटसाठी नेहमीच काही ना काही दिलंय. आत्ताचा पण के के ट्रॉफी अनुभवली. त्या स्पर्धेच्या माध्यमाने एक मोठा प्लॅटफॉर्म भिवंडी टेनिस बॉलला मिळाला. आता अध्यक्षपदी निवड झाली आहे. इथनं काय गोल्स आहेत, काय ड्रीम्स पाहतात की भिवंडी क्रिकेट इथनं कशा प्रकारे आपल्याला पुढे न्यायचं? ड्रीम्स आम्ही 2012 पाहिलेला आहे आणि तो आता नक्कीच या स्पर्धेतून दिसतो. पहिले एवढ्या मोठ्या स्पर्धा व्हायच्या नाहीत भिवंडीमध्ये, परंतु आता जे बाहेरचे संघ आहेत ते आमच्या भिवंडीमध्ये खेळण्यासाठी येतात. म्हणजे आमचा कुठेतरी त्याचा स्वार्थ झालेला आहे, कारण आम्ही 2012 ही कमिटी जॉईन केलेली आहे आणि याच्यापुढे याच्यापेक्षा मोठ्या स्पर्धा होतील. आपण ते बघितलेले आहेत, खासदार चषक एवढी मोठी स्पर्धा म्हणत वाटते कुठं आपल्या इंडियामध्ये नसेल झाली. नक्कीच भिवंडी क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याची त्यांची स्वप्न आहेत. त्यांना आपण देऊ फार साऱ्या शुभेच्छा. आणि कॉइन कबीर चषक आणि तुम्ही चौटा हिरवा हा कॉल करू शकता. तर कॉल करतील वडवली ब चे कॅप्टन कमलेश पाटील आणि दिनेश चौगुले यांच्या हस्ते कॉइन स्पिन होत आहे. तर कबीर निर्मळ चषक असं कॉल आणि आलं चौटा हिरवा म्हणजे टॉस जिंकलाय टीम गोडसेच्या कॅप्टनना. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण मंचाची शोभा वाढवा आणि पुढील वाटचालीसाठी नीलम सर फार सारा शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय सूरज आणि आज कॅप्टन्स येतोय आणि आज कॅप्टन ज्यावेळी येतात त्यावेळी देखील एक कॉन्फिडंट मिळतो. मात्र या स्पर्धेमध्ये जर तुझा परफॉर्म पाहिला तर कुठेतरी अप अँड डाऊन्स राहिला. एक मानत मात्र जरूर मिळाली आहे. मात्र ॲज अ बॉलिंग पाहिली तर कुठेतरी थोड्याशा मिस्टेक जरूर झाल्या. मात्र आता मिस्टेकची वेळ नाही आहे. आता वडवली बस समोर आहे. टॉस जिंकला निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण करणार. मॅच 5 ओव्हरची आहे. वडवली ब आणि गोरसई म्हटलं तर प्रेक्षकांना सवय झालंय की मॅच शेवटच्या हा कमीत कमी 2 बॉलपर्यंत तरी जाणार. आज तीच काटेकी टक्कर पाहायला मिळेल का? हो, प्रयत्न तर असेल चांगला क्रिकेट खेळण्याचा आणि चांगली मॅच होईल हे तर नक्कीच आहे. तुम्ही ज्यावेळी आउट ऑफ भिवंडी जाता मग बदलापूर असेल किंवा रायगड असेल किंवा मलंगड बेल्ट असेल त्या बेल्टमध्ये तुम्हाला नक्कीच एक कट्टर प्रतिद्वंदी म्हणून वडवली बस संघ नेहमीच पुढे असतो. आज भिवंडीमध्ये ते आलेत आणि आज तुमच्या अगेन्स्ट त्यांची फाईट आहे. कशाप्रकारे त्यांचं वेलकम कराल, काय म्हणाल या टीमबद्दल जी टीम सातत्यानं हार्डवर्क करत असते आणि गोरसई म्हटलं तर नेहमीच अनेकांच्या ताबे धनांतात. मग ही टीम अशी आहे जी गोरसईला देखील चॅलेंज करत असते. खूप चांगली टीम आहे वडवली बी आणि त्यांचे जे प्लेयर्स आहेत सर्व खूप जास्त मेहनत घेत असतात. त्यांची टीम म्हटली तर यंगस्टर आहेत सर्व आणि आउटफील्डमध्ये खूप जास्त ते म्हणजे खूप चांगले आहेत. तर 5 ओव्हरची मॅच आहे, टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहेस, काय माइंडसेट आहे, कुठपर्यंत थांबवलं जावा? भावेश पवार फार चांगली बॉलिंग करतो, पवन किने सध्या चांगल्या टचमध्ये आहे आणि आता ॲज अ कॅप्टन तुझा रोल फार इम्पॉर्टंट असेल कारण ही मॅच मोठी आहे. त्यामुळे संघनायकाला 100% देणं गरजेचं आहे ते पाहायला मिळेल का? हो नक्कीच, 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर काय म्हणशील ऑल ओव्हर टुर्नामेंटबद्दल? कारण आतापर्यंत 3 मॅचेस तुम्ही जिंकलात आणि हा चौथा सामना जर जिंकलात तर सुपर 4 मध्ये एंट्री होणार आहे. म्हणजेच याच विभागामध्ये तुम्ही खेळता आणि वडवली बच्या अगेन्स्ट ही मॅच जिंकून भिवंडीकरांचा विश्वास तुम्हाला जपायचा, ती देखील जिम्मेदारी मोठी आहे. तर कोणत्या दृष्टिकोनाने या मॅचकडे पाहतोस? खूप मोठी मॅच आहे आणि आम्ही असं बघत नाही वडवली बीची जिंकायची आहे. आम्ही चांगला क्रिकेट खेळून ही मॅच जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न करू.
नक्कीच अतिशय चांगले ओपिनियन होते सूरज केनेचा जो होता गोरसईचा कॅप्टन त्याने सांगितलं समोर वडवली ब जरूर आहे बट इट इज नॉट इम्पॉर्टंट हाउ बिगर इट इज इम्पॉर्टंट हाउ बिग वी प्ले समोर किती मोठी टीम आहे त्यापेक्षा तुम्ही किती चांगले खेळता ते त्यांना पाहायचं थोडी चर्चा आपण कमलेश गावासोबत करू आणि टॉस गमावलाय बॅटिंग करायची आहे पाच ओव्हरची मॅच टॉस किती इम्पॉर्टंट होता महत्त्वाचाच होता कारण का समोर चांगले गोरसे बी संघ आहे आणि आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला असता टॉस कमलेश तुझ्यासाठी खास करून भिवंडी आणि तुझं नातं फार चांगलं राहिलंय कारण या भिवंडी सारख्या परिसरामध्ये ज्यावेळी टुर्नामेंट्स होतात ॲज अ आयकॉन तुझी निवड केली जाते मग भिवंडी प्रीमियर लीग असेल किंवा अल्ताफ बाली यांच्या संघासाठी टी डी पी एल असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जी भिवंडी प्रीमियर लीग पाहायला मिळेल त्यासाठी देखील जॉली कामतगार या टीममधनं इंडियन आयकॉन म्हणून कमलेशची निवड झाली आहे कसं वाटतं ज्यावेळी डोंबिवली सारख्या एक शिस्तबद्ध विभागातून तू क्रिकेट खेळत भिवंडीमध्ये पोहोचतो आणि इथल्या परिसरातून एवढं प्रेम मिळतो काय सांगशील या परिसराबद्दल खूप चांगलं वाटतंय आणि आपल्याला कुठेतरी कोणतरी आयकॉनसाठी खेळायला घेते तेव्हा अजून मजा येते आणि आपला बेस देण्याचा मी प्रयत्न करतो जगाच्या पाठीवरती तू ज्या परिसरांना बिलॉंग करतो एक आदर्श क्रिकेटसाठी नक्कीच आपला परिसर ओळखला जातो भिवंडीमध्ये देखील फार चांगलं क्रिकेट खेळलं जातं फार चांगल्या टुर्नामेंट्स होतात आणि वडवली बला सततने इन्व्हाइट केलं जातं आता गोरसई ब समोर पाच ओव्हरची मॅच काय माइंडसेट आहे की कुठपर्यंत जायला हवं जेणेकरून भावेश पवार पवन सूरज यांना रोखण्यामध्ये यश येईल 60+ करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून मॅच चांगली होईल आणि प्रेक्षकांना देखील मजा येईल बघायला तर नेक्स्ट मॅच वडवली ब गोरसई टॉस जिंकला गोरसई निर्णय घेतला फिल्डिंगचा इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी वडवलीला टॉसमध्ये देखील भरपूर सारी चर्चा झाली मॅच देखील अगदी चर्चेचा विषयच बनणार आहे यात शंकाच नाही आहे कोणी कुठेही जाऊ नका स्टे ट्यून विथ अस लेट्स गो टू कॉमेंट्री बॉक्स आणि ऐकूयात सिद्दीक भावे सरांना धन्यवाद ओमकार सेटे तर एवढे आपण सुरू असलेल्या सामन्याकडे जे आव्हान आहे ते 59 धावांचं आणि 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अगदी पहिल्याच चेंडूवर 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळी आणखीन एक मोठा फटका वाल भानवड करेश मात्र याच्या बॅट मधून गेलेला क्रॅकिंग सिक्सर बंटमाली पिंपळास यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत षटकार निर्धाव आणि त्यानंतर षटकार एक तुम्हारी एक हमारी आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा टिट फॉर टॅक जसं तसे उत्तर जात इथं जात आहे ते नारायण प्रतिष्ठान भादोरा या संघाकडून यावेळी इनसाइड आउट चेंडू जातोय थर्डमॅन रिझन मध्ये एक धावा पूर्ण करतात फलंदाज एक रिस्की रन्स इथे पूर्ण केली जाते धावसंख्या एका धावीने ऑडून गेली ती दाबल करते 13 धावा आपण पाहत आहोत स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 भव्य दिव्य आयोजन आणि या चषकाचे सेकंड लास्ट रजनी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आणि शेवटची रजनी आपण अनुभवणार आहोत पहिले षटक मार्गस्थ आहे सुलक्षण पहिले षटक आदलतोय मेंडेरी पॉवरचा पहिले षटक अर्थात P1चा पहिले षटक मार्गस्थ आहे दोन शतक आपण आउटफील्ड मध्ये पाहतो इतर शतरक्षक 30 यार्डाच्या सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळी मात्र चेंडू जातोय थर्डमॅन रिझर्व मध्ये प्रॉपर टायमिंग इथे साधताला नाही मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही फलंदाजाला आणि तोपर्यंत एक धावा फलंदाज बाला पूर्ण करतोय बाला तरे आपल्या एका धावीने खालतावी उघडतोय हा सामना जर नारायण प्रतिष्ठान भादोड संघाला जिंकायचा असेल तर नक्कीच या जोडीपैकी एका फलंदाजाला खेळपेट्यावर तोल ठोकून फलंदाजी करावी लागेल तर या उलट आपण पाहतोय की कामोटो संघाला सामना जिंकायचा असेल तर एअरली ब्रेक थ्रूची आवश्यकता असणार आहे यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा चेंडू खेळलेला आहे बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये यावेळी मात्र लॉंग लेग रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फलंदाज दोन धावा इथे पूर्ण करत आहेत धावसंख्या वाढून झालेली ती धावपैकी 16 धावा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कौतुक करावं लागेल आणखी क्षेत्ररक्षकाचा खूप लांबचा पल्ला त्याने पूर्ण केला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय
सोनू पाटील माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं। आज एकोरा मानकुळे संघाचे सोनू याने चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं। आता आतिश माले याने स्वतः संघ नाही का क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा म्हटलं जातं कॅप्टन लीडिंग फ्रंट, आणि कॅप्टन लीडिंग फ्रंटला आपल्याला पाहायला मिळाला होता एकोरा मानकुळे या संघाचा। पहिल्या षटकाची समाप्ती P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद नारायण प्रतिष्ठान भादोड संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपळकर 16 धावा। हे व्यायपीठाचं दृश्य आपण पाहतोय। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय रोशन आलेलं आहे P2चं अर्थात पावर मेंडेटरी पावर प्लेचं दुसरं षटकांसाठी। यावेळी मात्र तीन क्षेत्ररक्षक आता मात्र आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आमचं समोरचं कक्ष आपण पाहू शकता। माझ्या डाव्या बाजूला प्रभाकर भोईर ज्या पोटीप्रच्या अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि रेग्युलर क्रिकेटर ज्याने इम्प्रोवाइज फटक्याने गाजवलं होतं। सध्या मॅन ऑफ गोल्डन फिंगर एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या समोरचं कक्षामध्ये। यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एक हलकासा अपील तिथे पाहायला मिळतोय। एक धाव पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र स्वतःला झोकून दिलेलं आहे मैदानी पंचांनी, मात्र तिसऱ्या पंचांनी इथे मदत घेतलेली आहे। पाण्याची सुविधा नक्कीच तिथे पुरवायची आहे। तिसरे पंच सानी कुरेशी मॅन फ्रॉम मुंबळा, मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय आपण पाहूया। NOTO नॉट आउट, येस सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोचले, स्वतःला झोकून दिलं होतं हे आपण पाहू शकता। अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट। मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाच प्रकारे जो पहिला फलंदाज धावपळीच्या रूपाने बाद दिला गेला होता टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये मास्टर बॉलर सचिन तेंडुलकर आणि वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये दक्षिण आफ्रिकेचा केपलर वेसल्स, हे दोन असे फलंदाज होते जे टेस्ट आणि वन डेमध्ये तिसऱ्या पंचांकडून सर्वप्रथम बाद दिले गेले होते। ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक बाईक आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे मोसम पाटील उद्योगपती भरोडे यांच्या माध्यमातून। सत्र धावांची आहे भागीदारी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये। गेल्या महिन्यात 17 नोव्हेंबरला जो पहिला T20 सामना न्यूझीलंड विरुद्ध इंडिया झाला होता आणि त्यामध्ये ऋषभ पंत 17 नंबरची जर्सी घालून मैदानामध्ये उतरला होता आणि ऋषभ पंतने योगायोगाची गोष्ट म्हणजे बरोबर 17 चेंडूमध्ये 17 धावा झळकवल्या होत्या आणि सध्या आपण आकडा पाहतोय धावपळकर 17। यायला अप्रतिम फटका मात्र पाहूया क्षेत्ररक्षक तिथे तो कुठेही ऍक्शन मध्ये तिथे पाहायला पिक्चर मध्ये पाहायला मिळाला नव्हता, मात्र इसे हम कहेंगे की फटा पोस्टर और निकला हिरो। फटा पोस्टर वर निकला हिरो कुठेही पिक्चर मध्ये पाहायला मिळाला नव्हता कारण खूप दूरवरचा पल्ला त्याने तिथे पूर्ण केला होता। नक्कीच आमचे राजेंद्र पाटील सर, त्यानंतर निलम नाईक सर आणि दिनेश चौघुले सर आमची रजा घेताना अध्यक्षपदी नक्कीच निलम नाईक सरांच्या
सचिवपदी नक्कीच दिनेश चौगुली सरांची निवड झालेली आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून तमाम भिवंडी वाशिंकडून भिवंडी क्रिकेट कट्ट ग्रुपकडून अभिनंदन. डीजे लियान नक्कीच मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून आकर्षक धून अगदी ठेवणीतल्या धून पेश केल्या जातात. अभि माले आणि प्यारे केनी राजेंद्र पाटील सरी आमची रजा घेत आहेत. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. यावेळी चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न आता सक्सेसफुल इथे होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय एष्टरक्षकाच्या हातामध्ये. पहिला फलंदाज करेश मात्रे बादून फॅलमध्ये परतला ज्याने दोन षटकांच्या मदतीने 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज प्रेम आलेला आहे. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी शत्रक्षक चेंडू खाली आणि यावेळी फलंदाजाला जावे लागेल डकोच्या आसऱ्याला. तू चल माया आया अशी स्थिती सध्या पाहतोय भादोड या संघाची. बारक्या कांबळे यांच्यावर एक गाणं खूपच नक्कीच गाजलेलं आपल्या आपणास सर्वांना तर ठाऊक असेल ज्यामध्ये दुर्क्या या शब्दाचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि नक्कीच आमच्या डीजे मास्टरकडून गाणंही आपल्याला कदाचित नंतर ऐकायला मिळेल. दोन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतला तर प्रेम याला मात्र आपला गेम इथे दाखवता आलेला नाही आणि शून्यावर धाव बाद होऊन फॅलकडे परतताना अगदी गोल्डन डकवर हा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सागर तरे येतो. आता मात्र बाला तरे आणि सागर तरे ही बंधूंची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळी करारा ऑफब्रेकचा फटका स्टेट लॉग ऑफ रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे संकेत गोवर याच्याकडून. फक्त सिंगलवर समाधान मानावं लागेल भादोडच्या फलंदाजांना. धावसंख्या एका धावावरून झाली तर आपल्याकडे 18 धावा. आमचे सकल समालोचक संदेश पाटील भिवंडीकर हे या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि भादोड संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. जोरदार प्राकरणचा प्रयत्न यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशाप्रकारे चेंडू हाताळला होता. अगदी विकेट टू विकेट हा चेंडू होता. निर्धाव चेंडूने याही षटकाची समाप्ती झालेली आहे तर P1 आणि P2 या दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपळकर 18 धावा. हे षटक नक्कीच एक चांगलं षटक पाहायला मिळालं रोशन याचं कम खर्चीला होर फुल चर्चीला कारण फक्त दोन धाव खर्च केले आहेत आणि दोन गडी या षटकामध्ये त्यांनी बाद केलेले आहेत. आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय GTCचा 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बाला तरे अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देतोय सागर तरे आणि दोन फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारीची अपेक्षा असणार आहे भादोड संघाच्या पाठनायकाला भादोड संघाच्या संघनायकाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन P1 P2च्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजांबरोबर गोलंदाज दैवत येतोय. आता मात्र विखुरलेल्या फैलावलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल कारण जे बंधन होते P1 आणि P2 या दोन षटकांमध्ये ते मात्र आता शिथिल झालेले आहेत हटवले गेलेले आहेत. मात्र अजूनही चार क्षेत्ररक्षक आपण थर्ड सर्कलमध्ये पाहतोय त्यामध्ये व्ही शेपमध्ये दोन क्षेत्ररक्षक आहेत. थर्ड मॅन फाईन लेग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॅकवर्ड पॉइंट ही थर्ड सर्कलमध्ये तैनात केलेलं आहे. गोलंदाज दैवत वेले मानकुले रोड इन करून गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. सामना केलेला फलंदाज बाला तरे. यावेळी स्विच इट
एंड स्वीट इट चेडू जाईल सीमा बारा बाला तरेच्या बॅट मधून निघाला शकार। फलंदाजी करणाऱ्या संघाने हिरवीची मागणी केली आहे की हा चेंडू बिंबड नो आहे का हे त्यांना पाहायचं आहे। म्हणजे तिसरं पंच आपण नक्कीच हा डिसिजन देण्यासाठी यायचं आहे। डिसिजन पेंडिंग आहे। फेर डिलिव्हरी फक्त सहा धावा धावफळकामध्ये जोडल्या जातील। धावसंख्या सहा ने वाढून झाली ते धावफळकर 24 धावा। दैवत गोलंदाजी मार करून दैवत याचं स्वागत केलेलं आहे स्विच हिटने फलंदाज बालातरे याने। यावेळी जोरदार प्रहाराचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही। वेगवान डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते। वेगवान सॉर झाला होता जणू काही दैवत हा गोलंदाज हे आपण पाहू शकता। एक तुम्हारे एक हमारे आपण सध्या पाहतो। पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर निर्धाव चेंडू। यावेळी लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका वायडेश लॉंग रन रेंज मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत एक धावा फलंदाज पूर्ण करतात। एका धावीने नाऱ्यांना प्रतिष्ठान भादोर संघाची धावसंख्या 25 धावा। 59 धावांचं लक्ष्य आणि 59 या लक्ष्याचा पाठलाग नारायण प्रतिष्ठान भादोड हा संघ करतोय। यावेळी वाईड वॉर्कर अतिशय सुरेख चेंडू लवली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते। सुरेख गोलंदाजी चांगली वापसी करताना षटकानंतर आपण पाहतोय गोलंदाज दैवत। यावेळी करारो ऑन्ड्रेचा फटका स्ट्रेट लॉंग रेंज मध्ये शत्रक्षक आहे। थोडस पंपलिंग पाहायला मिळते मात्र दुसरी धाव घेण्याचा मानस होता धाडस केलं गेलं नाही। फक्त एकाच धाव समाधान धावसंख्या फक्त सिंगलने वाढेल। धावसंख्या एका धावने वाढून झाली ती धावफळकर 26 धाव 26 लॉस ऑफ 2 विकेट थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिलं षटक सुलक्षणेने आतलं होते ज्या षटकामध्ये 16 धाव त्याने खर्च केल्या होत्या एकही सफलता त्याला अर्जित करता आले नव्हते। मात्र रोशनीचं षटक कमालीचं षटक राहिलं होतं ज्या षटकामध्ये फक्त 2 धाव खर्च केले होते 2 विकेटी चटकावले होते। यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू अतिशय सुरेख डिलिव्हरी निर्धाव चेंडू समाप्ती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते। या षटकाची सुरुवात झाली होती षटकाराने आणि षटकाची समाप्ती होते निर्धाव चेंडूने। हे षटक चांगले षटक पाहायला मिळालं आहे कारण या षटकामध्ये दैवत याने फक्त आणि फक्त 8 धाव खर्च केलेले आहेत। 3 षटकांची समाप्ती झाली आहे। 3 षटकांची समाप्ती धावसंख्या 26 धावा। येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे नारायण प्रतिष्ठान भादोर संघाला सामना जिंकण्यासाठी। 12 चेंडू 33 रन हे आहे या सामन्याचं समीकरण। ड्रिंक सेंटरला आपण पाहतोय 3 षटकांची समाप्ती झालेली आहे। 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता हे समीकरण आपण पाहू शकता। काय फ्रेंड्स आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समोर राजा थोरात आपलं हार्दिक स्वागत आहे।
पाडगा परिसरामधील हे पोकळ चेहरे आपण पाहतोय। दोन षटकामध्ये अजूनही 33 धावून चौषक आहे आणि रोशन मात्र याला संघाने कायम ठेवलेला आहे, कंटिन्यू ठेवलेला आहे, ज्याने दुसरं षटक अप्रतिमरित्या हाताळलं होतं। दोन धावा खर्च केले होते आणि दोन विकेटी चटकावले होते। आता मात्र या दोन्ही बंधूंवर पूर्णपणे नारायण प्रतिष्ठान भादोड संघाची मदार असणार आहे। व्हॉइस ऑफ झेडके रोहन पाटील यांच्याकडून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आणि या चषकासाठी खेळणारे सर्व संघांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। अप्रतिम चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, पूर्णपणे चकित बीट करतोय फलंदाजाला। ज्याप्रमाणे रोशन यांनी मागील षटकामध्ये गोलंदाजी हाताळली होती आणि ते सातत्य इथे आपल्याला पाहायला मिळते। रोशन म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज सागर तरे। यावेळी दिशा भरकटले वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र वेग परिवर्तन मध्ये दिशा कुठेतरी भरकटली आहे आणि वेग परिवर्तन मध्ये दिशा परिवर्तन नको, इथे दिशा भरकटली जाते आणि पंचांचा वाट चषर होतोय। धावसंख्या सिंगल ने वाढून झाली, ती धावपळकर 27 धाव 27। यावेळी करारा फटका, मात्र सरळ क्षेत्रामध्ये आणि आणखीन एक फलंदाजा जावा लागेल टाकवायच्या असल्याला सागर तरे बॅक टू बॅक लाईन। सागर तरे हे तीन फलंदाज बाद झालेले आहेत धावसंख्या पाहतो, धावपळकावर 27 धावा। आता मात्र नक्कीच अडचणीमध्ये सापडलेला आहे नारायण प्रतिष्ठान भादवड संघ असं म्हटलं तरी वावगा ठरणार। आला तरी फक्त खेळपट्टीवर त्याला टोकून आहे, मात्र त्यालाही अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करता आलेली नाही। एक मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये नक्कीच षटकाराच्या रूपाने आलेला आहे, मात्र त्यानंतर तो संघर्ष करताना इथे दिसतोय। नवीन फलंदाज मुकेश मते जो संघ नायक आहे भादोड संघाचा तो येतोय। 10 चेंडू मध्ये अजूनही भादोड संघाला 32 धावांची आवश्यकता आहे। यावेळी मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे सुरेख झेल, तिथे पकडलेला आहे सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल। व्हाट अ कॅच, बॅलन्स नक्कीच सुरेख टॉप ऑर्डरचे बॅट्समन बाद झाल्यानंतर आपण आता म्हणू शकतो की कामोटे नियांश कामोटे संघाने नक्कीच सामन्यामध्ये पकड मजबूत केलेली आहे आणि कुठेतरी नारायण प्रतिष्ठान भादवड संघ बॅकफुटला ढकलला गेलेले। करीश मात्र, बाला तरे, प्रेम चव्हाण आणि सागर तरे हे टॉप ऑर्डरचे चारही फलंदाज बाद होऊन तंबूच्या असलेला गेलेले आहेत। मुकेश मते खेळपट्टीवर आणि त्या साथ देण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टी होतो विजय। बॅक टू बॅक दोन विकेट प्राप्त केले आहेत, चटकावले आहेत ते गोलंदाजाने आणि आता मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिक वर आहे। हॅट्रिक बॉल बॉल हॅट्रिक पूर्ण करतोय का। याला जोरदार फटकांचा प्रयत्न आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे संघ, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। फिल्डिंग स्टँडर्ड नक्कीच जो स्तर आपण पाहतोय तो
उच्च स्तर आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही, धाव संख्या 28 धावा. यावेळी पुन्हा एकदा अचंबित होतोय फलंदाज पंचांचा वाढचा शब्द 1+1 ना या दोन धाव धावपेक्षामध्ये जोडल्या जातील आणि धाव संख्या 2 ने ओढून झाली ती धावपेक्षा कव्हरला 30 धावा. आठ चेंडू मध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. मतलब मोठी फटक्यांची फेरणी करावी लागेल ना जरा विजयाचा पीक आपल्याला घ्यायचा असेल तर. भादोड संघासाठी मात्र डू ऑर डू सिच्युएशन आता मात्र आलेले आहे. करारा फटका इन्फीच्या वरून चेंडू जाईल सीमा पार शत्रुक्षलच्या डोक्यावरून मस्तक पर दस्तक देणारा षटकार. षटकार आपण बघतोय मुकेश मते याच्या बॅटमध्ये. आता मते समीकरण आपण पाहूया. सात चेंडू शिल्लक आहेत आणि सात चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच हा चेंडू खूपच निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर भादोड संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये वापसी करेल. निर्णायक चेंडू असणार आहे रोशन याचा. मात्र मुकेश मते आणि पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त हेच जणू काही सांगितले मागील षटकाराने. पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू बॅक का दुसरा षटकार दोन ने दो ठोक डाले. मुकेश मते हार म्हणायला तयार नाही. एकाकी किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र समीकरण ना सहा चेंडू शेवटचे शिल्लक असणार आहेत आणि सहा चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 17 पाहूया कुठल्या संघाला होतोय खतरा. मात्र मुकेश मते आणि नक्कीच आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. बचंगे तो ओर भी लढेंगे. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही हेच जणू दाखवून देताना नारायण प्रतिष्ठान भादोड संघाचा संघ नाईक मुकेश मते. विचार करण्यास भाग पाडलेला आहे, टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलेला आहे ते मुकेश मते याच्या फलंदाजीने. आपल्या संघासाठी कॅप्टन इनिंग खेळताना आता मात्र गोलंदाजी मार्क करू. संकेत गोवार येतोय. संघ नाईकाने संकेत गोवार याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. राजू शेट भोईर आणि विपुल शेट गोवारे कामोटे यांच्याकडून नक्कीच या स्पर्धेसाठी तर अधिक शुभेच्छा. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी राहू या. आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू आणि सहा चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. भिवंडी परिसरामधील एक दादा संघ आपण बघते भादोड संघ आणि त्यांना फाईट देत आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते रायगड परिसरामधील एक नामांकित संघ कामोटे संघ. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता काही घडू शकेल. मी तर म्हणून अजूनही
पहिल्या चेंडूवर फक्त एकच धाव खर्च केलेल्या संकेताने आता मात्र समीकरण बदलत आहे. पाच चेंडू शेष आहेत आणि पाच चेंडू मध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. मात्र आता स्ट्राईकला मुकेश मते असणार आहे, ज्याने तीन चेंडू मध्ये तब्बल 2 षटकाच्या मदतीने 13 धावा करून काढलेल्या आहेत. मुकेश मते सध्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन या सामन्याचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. संकेत गोवारे गोलंदाजी मार्गावर सामना करेल फलंदाज मुकेश मते. पाच चेंडू शिल्लक आहेत आणि पाच चेंडू मध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे भादोड संघाला सामना जिंकण्यासाठी. वॉट अ मॅच, कोल्ड क्लायमेट बट हॉट क्रिकेट, थंडी में भी गर्मी का एहसास. गोळ्या चेंडूला फिरकून दिलेलं आहे सीमावर, मुकेश मते याच्या बॅटमधून निघालेला हात दणदणीत षटकार. तिथे संघ नायक मुकेश मते खंबीर आणि खंबीरपणे फलंदाजी करताना वन मॅन आर्मी आपण बघतो सिद्धिक बाबे सर. यस, शुभा धुमाल, मुझे तो ऐसा लग रहा है कि मुकेश मते ना जाने क्यों पूरे कामोटे टीम के पीछे पड़े. आणि हा सामना कामोटे विपक्ष मुकेश मते असाच पाहायला मिळतोय. यस, आपने सही कहा, सेंटर ऑफ अट्रैक्शन बने हुए. और कितनी गेंदे कितने रन, चार गेंदे 10 रन मैच में. अब गर्मी लौटती हुई, इसके बाद आज की रात का सबसे बड़ा मुकाबला वडावली भी और घुड़सई भी. देखिए पंडरपुरी चाय आपकी सुस्ती भगाए, पंडरपुरी चाय पीजिए और सुस्ती को भगाइए. चार चेंडू ने चार चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता, 10 कदम इथे दाखवा लागेल भादोर संघाला. एक अगर सिक्सर आया तो गेंदबाज के हाथ पांव तो फूल जाएंगे. संकेत को संकेत दे दिए हैं, आर या पार. यस, पिक्चर बाकी है मेरे दोस्त, हेच जणू दाखवून देताना आपण बघतोय संघ नायक मुकेश मते. पिक्चर बाकी नहीं बल्कि पिक्चर बना दिए. देखिए मैं अक्सर कहता हूं कि मुकेश मते इस कंडीशन के सबसे अच्छे बैट्समैन है. वो लेग ब्रेक किया, बीट किया वहां मुकेश मते को. चांगली वापसी इथे करताना आपण बघतोय गोलंदाज संकेत गोवारे. देखिए शुभा धुमाल, सोहेल नवाब बेग ट्रॉफी जब होती थी, लेट राजू गांधी ट्रॉफी, तो वहां पर तीन बैट्समैन ऐसे थे इस तरह की कंडीशन में सिक्सर लगाते थे, पायनियर के बुम बुम अशीर, सचिन गायकॉट और मुकेश मते. आणि त्यापैकी मुकेश मते याला आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. आणि विशेष म्हणजे तो संघाचा संघ नायक आहे. देखिए मुकेश मते ने इस मॅच को ले उडे तो मानो एक कीर्तिमान करेंगे. ओ गेंद चली 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 गई बार छेडन, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मुकेश मते याच्या बॅटमधून वॉट अ शॉट, हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे. फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल आणि चेंडू सीमेवर गोल. पूरी कामोटी की टीम चकरा रही है, गेंदबाज के तो हाथ पांव फूल गए हैं. व्हाट अ मैच, मुकेश मते बाजीगर बनने जा रहे हैं. दो गेंदे चार रन, चेसिंग इज कंपल्सरी. दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मैच, क्या बात है. मेरे पास जो ऑफिशियल स्कोरिंग कर रहे हैं प्रभाकर, ये हमारे दोनों अंपायर मजबूत काटी के दिनेश नाइक, खाते पीते घराने के बाजू में शानू कुरेशी. दोन चेंडू ने चार धावांची आवश्यकता, दो गेंदे चार रन, कुछ भी हो सकता है. लेकिन एक बात तो है, मुकेश मते ने बता दिया है कि उनका क्लास क्या है. कल ठीक 2:15 उन्होंने सिक्सर लगा के सेकेंड लेस गेंद पे मैच खत्म किया था, जब सदाबहार कमेंटेटर अजय गरत कमेंट्री कर रहे थे. आणि इथे मात्र तेच सातत्य मुकेश मते याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते.
दोन चेंडू चार धावन चाहू शकता, व्हाट अ मैच। दो गेंदे चार रन, कमजोर दिल वाले मैच से हट जाए, कुछ भी हो सकता है। यस, काही घडू शकते, या दोन चेंडू मध्ये दडलंय काय। गेंदबाज संकेत मुकेश मते को उछाल दिया है, मैदान के अंदर गेंद है और कैच नहीं बल्कि मैच पकड़ा है। व्हाट अ कैच, कैच ऑफ द मैच, दैवत मात्र यानी कैच पकड़ला नहीं तर कदाचित मैच पकड़ेला है। यस, मैं तो कहूं चौकड़ा होऊ शकता। या मैदानाचा सिद्धिक बाबासाहेब इतिहास आहे, या मैदाना यंदा जंगमातील ग्रामीण क्रिकेट मधील पहिला चौकार बरोबर 4:44 ठोकला गेला होता आणि तो ठोकला होता कोरे अँडरसन ऑफ भिवंडी, कोरे अँडरसन ऑफ हवे दिवे, सुमित पाटीलने एकविरा मानकुरी चषका मध्ये। आज गावदेवी चषक बापगाव में सूरज भोईर के शो में गोल्डन बाउंड्री त्रिमूर्ति गायकवाड़ ने लगाई। पहुंचा गोल्डन चौकार इथे लगावला जातो का, एक चेंडू आणि चार धावन चाहू शकता। देखिए अच्छी सोच थी, मिड ऑन ऊपर खड़ा था, यही कारण था कि मुकेश मते उसके सर के ऊपर से मारने गए थे। या चेंडू मध्ये पुनः एकदा दडलंय काय, प्रेक्षकांना नक्कीच सामना आवडला असेल तर एकदा जोरात ताले हळून जाऊ द्या। दैवत मात्रे को पता था कि ये जो गेंद आ रही है इसकी नजर, सारे कामोटी की नजर इस पे लगी हुई थी। साईनाथ नाईक यांच्याकडून भादर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत, मात्र अजूनही ऑल इज वेल नाही आहे कारण सामना फसलेला आहे। एक चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे, इससे लगाड आला तो मैच को झिंगाड आला। जबकि सामना करने जा रहे बैट्समैन विजय, विजय क्या विजय भरा चौका लगाएंगे, संकेत अभी भी दबाव में लग रहे हैं। मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा, क्या बात है। शुभा धुमाल इस तरह कहना चाहिए कि मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। एक गेंद चार रन, संकेत विजय को ओ खेल दिया है, एक रन दो रन, तीसरे के लिए पलटे, चौथे के लिए जाने की कोशिश लेकिन तीसरे पे आउट। तो अशा प्रकार सामना जिंकले कामोटे संघ रे, अभिनंदन अभिनंदन कामोटे एंड हार्ड लक हार्ड लक भादवाड। देखिए ऊपर के बल्लेबाजों में सिर्फ करेश मात्रे ऐसे थे जो कामयाब रहे और बाकी के मिडल ऑर्डर खासतौर से प्रेम चौहान ने काफी निराश किया और यही कारण था कि दो रन से ये मुकाबला हार गई। एक रन से मुकाबला हार गई। मैन ऑफ द मैच कामोटे के सुपर स्टार बारक्या कामले, 31 रन। हेलो, चला मित्रांनो अतिशय चित्ततरारक सामना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला, निश्चितच हीच तर या स्पर्धेची खरी ओळख आहे। आपण पाहिलं कामोठे नियान शिलेबन, निश्चितच की जे ज्यांना पॅक केलेलं आहे बाळूशेट उद्योगपती सारंगाव, आपल्यास विनंती आहे आपण निश्चितच व्यासपीठावर यायचं आहे आणि निश्चितच त्यांच्या